डीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. तालुक्यासह शहरात ज्येष्ठ गौरीचं आगमन. एलईडी मासेमारी विरोधात कठोर कायदा करणार पर्यावरण मंत्री नामदार रामदासभाई कदम. खेडमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. आजपासून आपल्या न्याय मागण्यासाठी महसूल कर्मचारी बेमुदत संपावर. आणि सर्वोच्च न्यायालयानं चिदंबरम यांना जामीन नाकारला. सविस्तर वृत्त. संपूर्ण महाराष्ट्रात परंपरेनुसार आज ज्येष्ठ गौरीचं आगमन झालं. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला प्रत्येकाच्या घरी बाप्पाचं आगमन झालं. गौरी म्हणजे गणपती बाप्पाची आई. आजोळी आलेल्या आपल्या बाळाला परत घेऊन जायला गौरी माता येते. माहेरी आलेल्या गौराईचं वाजत गाजत स्वागत केलं जातं. सुहासिनी गौराईला रात्री भाजी भाकरीचा नैवेद्य अर्पण करतात. रात्री गौराईला जरतारी साडी नेसवून दागिने घालून सजवलं जातं. खेड तालुक्यासह शहरामध्ये ज्येष्ठा गौरीचं आगमन झालंय. एलईडी लाईटचा वापर करून मासेमारी करणाऱ्यांना चाप बसावा यासाठी केरळच्या धर्तीवर किंबहुना त्यापेक्षाही कठोर असा कायदा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतला असून लवकरच या कायद्याची अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांनी दिली. गणेशोत्सवासाठी आपल्या जामगे निवासस्थानी आलेले रामदासभाई माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. बोलताना ते म्हणाले, समुद्राच्या पाण्यात एलईडी लाईट सोडून समुद्रातील माशांना एकत्र करणं आणि मग त्यांना जाळ्यात पकडण्याचं काम काही मच्छीमार करत आहेत. अशा पद्धतीने मासेमारी करणं हे कायद्याच्या विरोधात आहे. अशा प्रकारे मासेमारी सुरू राहिली तर एक दिवस समुद्रात मासे शिल्लक न राहण्याची भीती आहे. त्याशिवाय अशा प्रकारे मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांमुळे पारंपरिक पद्धतीनं मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर अन्याय होतोय. त्यामुळे एलईडी लाईटनं मासेमारी करणाऱ्यावर बंदी आणण्याचा निर्णय शासनानं घेतला असून यासाठी कठोर कायदा केला जाणार आहे. हा कायदा झुगारून मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना कमीत कमी 1,00,000 रुपये दंड आणि संबंधित मासेमारी बोट 6 महिन्यासाठी जप्त करण्याची तरतूद या कायद्यात करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कोकणाचा जो 320 किलोमीटरचा जो समुद्र किनारा आहे, समुद्र आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एलईडीच्या माध्यमातून मासेमारी चालू होती आणि एलईडी खाली पाण्यामध्ये लाईट टाकून सगळे मासे तिथे आणून त्याचा गाळाप्रमाणे सगळे मासे उचलण्याचं काम गेल्या 1 वर्षामध्ये चालू होतं. आणि हे चालू झालं असतं तर समुद्रामध्ये मासा शिल्लक झाला असता, मोठ्या प्रमाणामध्ये माशांचा दुष्काळ पडला असता आणि मच्छीमारांना आजची उपासमार झाली असती. अनेक मच्छीमारांनी, विशेषतः पीएन चौगुली जे आहेत हावण्याचे 5 त्यांनी माझा संपर्क साधला. मी त्यांना घेऊनच दिल्लीमध्ये गेलो होतो लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला.
तिथे आम्ही निर्मला साहेबांना भेटलो होतो, तिथे आम्ही ज्या फिशरीजच्या सचिव आहेत त्यांनाही भेटलो होतो आम्ही. आणि त्यांनी त्यावेळेला जसा केरळमध्ये कायदा केलेला आहे तसा कायदा ताबडतोब महाराष्ट्र झाला पाहिजे, तिथून तो कायदा आणला होता केरळचा. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये आपण एक नवीन कायदा बनवतो एलईडीसाठी. कालच पी एन चौगुले मच्छीमार यांचे नेते आणि फिशरीज कमिशनर यांची बैठक मी घालून दिली मुंबईमध्ये, आणि कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मी हा विषय घेतला. माननीय मुख्यमंत्र्यांनी उद्याच्या 8 दिवसाच्या आत याबाबत ऑर्डिनन्स काढण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये जाहीर केलेला आहे, आणि याबाबत ती एलईडीसी बोट आहे ती तातडीनं जप्त केली पाहिजे. किमान 1 लाख रुपये तिच्यामध्ये दंड लावला पाहिजे आणि 6 महिन्यासाठी गुन्हा दाखल केला पाहिजे, 6 महिन्यासाठी जेलमध्ये टाकली पाहिजे. अशा पैसे कायद्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी आपण अंतर्भूत करतोय. उद्याच्या 8 दिवसामध्ये हा कायदा होईल आणि महाराष्ट्रामध्ये मग एलईडी लाईट टाकून समुद्रामध्ये बाकीच्या इतर मच्छीमारांच्यावरती अन्याय करण्याची हिंमत कोण करणार नाही. गेले 4 दिवस तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झालंय. ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीतच पावसानं गोंधळ घातल्यानं गणेश भक्तांचा चांगला शिरेमोड झालाय. मुसळधार पावसामुळे खेड शहरालगत वाहणाऱ्या नाळिंगी आणि जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांसह शहरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ग्रामीण भागात ठिकठिकाणी घरे आणि गोठ्यांची पडझड झाल्याचं वृत्त आहे. ऑगस्टमध्ये संततधार कोसळणाऱ्या पावसानं उसंत घेतल्यानंतर जनतेनं सुटकेचा निश्वास सोडला होता, मात्र गणरायाच्या आगमनाबरोबर पावसाचं पुन्हा जोरदार आगमन झाल्याने तालुक्यातील जनतेच्या डोक्यावरून पुन्हा एकदा भीतीचे ढग जमा झाले. धुवाधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे ग्रामीण भागात घराची गोठ्यांचं नुकसान झालं असल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय. वाऱ्यामुळे वीज वाहिन्यांवर वृक्ष किंवा फांद्या उन्मळून पडू लागल्या, त्यामुळे वीज पुरवठा खंडित होऊ लागलाय. नदीकाठी असलेली भातशेती गेले 4 दिवस पाण्याखाली असल्याने भातशेतीच्या संभाव्य नुकसानीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. महाराष्ट्रातील महसूल कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्याबाबत शासनानं मंजुरी दिली आहे, मात्र त्याची अंमलबजावणी करण्याची टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करून महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने बुधवार दिनांक 5 सप्टेंबर 2019 पासून बेमुदत संपाची हाक देऊन येथील महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सचिन गोवळकर यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, महसूल कर्मचारी संघटनेचा विजय असो, कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारच्या घोषणांनी तहसीलदार कार्यालयाचा परिसर संपात सहभागी महसूल कर्मचाऱ्यांनी दणाणून सोडला. या संपामुळे महसूल विभागाचं कामकाज ठप्प होणार आहे. संपामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या पक्षकारांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल महसूल कर्मचाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त करून आमच्या न्याय मागण्यांच्या संपाला खेड महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सचिन गोवळकर यांनी विनंती केली. या संपात खेड तहसीलदार कार्यालयातील महसूल कर्मचारी सहभागी झाले. राज्यव्यापी संपाची दखल घेऊन महसूल खात्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी संपाबाबत सन्माननीय तोडगा काढून संप दीर्घकाळ राहणार नाही आणि सर्वसामान्य जनतेची विशेषतः शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्यावी, संप मिटवण्याबाबत पावलं उचलावीत असं आवाहन संघटनेचे अध्यक्ष हेमंत साळवी यांनी केलंय. माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या समोरील अडचणींमध्ये वाढ झाली. INX मीडिया प्रकरणातील कथित गैरव्यवहार प्रकरणी चिदंबरम यांनी दाखल केलेल्या अंतरिम जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळलाय, त्यामुळे ईडी आता चिदंबरम यांना चौकशीसाठी अटक करू शकते. चिदंबरम यांची CBI कोठडीची मुदत आज संपते. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती आर भानुमती आणि AS बोपन्ना यांच्या खंडपीठानं ईडी प्रकरणी चिदंबरम यांच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवलाय. यापूर्वी दिल्ली हायकोर्टानं चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. या व्यतिरिक्त CBIनं देखील या प्रकरणी चौकशीसाठी चिदंबरम यांच्या अटकेची मागणी केली होती. यालाही कनिष्ठ न्यायालयात आव्हान दिलं होतं, ती याचिकाही फेटाळण्यात आली. चिदंबरम यांना 21 ऑगस्ट रोजी रात्री अटक करण्यात आली. विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार 15 दिवसांच्या CBI कोठडीत चिदंबरम आहेत. सर्वोच्च न्यायालयानं त्यांना जामीन नाकारलाय.
मंडणगड येथे शिवसेना नेते पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम, युवा सेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा सेना मंडणगड तालुका भव्य मेळावा पार पडला. यावेळी योगेशदादांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून राष्ट्रवादीच्या भूलतापांना कंटाळून पाट येथील राष्ट्रवादीच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मंडणगड तालुका उपाध्यक्ष आणि विद्यमान महापरळ ग्रामपंचायत सदस्य अझर उमर मुकादम यांच्यासहित अयुब मुकादम, नझीर मुकादम, शहनवाज मुकादम यासहित बहुसंख्य ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्योजक नितीन शेठ विचारे, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अण्णा कदम, विधानसभा क्षेत्र प्रमुख संदीप राजपुरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष गोवळे, युवा सेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर, शहर प्रमुख विनोद जाधव, युवा सेना उपजिल्हाधिकारी चेतन सातोपे, तालुका अधिकारी संकेत भोसले, राजेंद्र फळसे, शैलेश कदम, उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, नगरसेवक प्रशांत कदम, प्रसाद शिकवण, तसेच शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. खेळचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव 2019 बुधवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लहान गट 10 वर्षाखालील आणि 14 वर्षाखालील मुलं मुली कॅरम स्पर्धेचं उद्घाटन मनविसे शहर संघटक अमोल मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अमोक पाटणे, भूषण चिकले, विकास जाधव आणि खेळमधील कॅरमपटू स्पर्धेत उपस्थित होते. राज्यातील आशा आणि गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ करावी या एकमेव मागणीसाठी आशा गटप्रवर्तकांच्या कृती समितीनं कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तर मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2019 पासून बेमुदत उपोषणाचा इशारा आशा गट प्रवर्तकांनी दिला आहे. आपल्या मागण्यांचं निवेदन आरोग्य विभागाला देण्यात आले. या निवेदनात आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत झालेल्या चर्चेच्या वेळी मानधनात 3 पट वाढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. तसं आश्वासन सुद्धा देण्यात आलं असताना आश्वासनाची पूर्तता न करता आम्हा आशा गट प्रवर्तकांच्या तोंडाला पान पुसण्याचं काम केलंय. तसेच माहे जून 2019 मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत झालेल्या चर्चेच्या वेळी मानधनात 3 पटीनं वाढ, सायकल देण्याचं आश्वासन देण्यात आलं. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. याबाबत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन केलं होतं, तरीही त्याची अद्याप अंमलबजावणी न झाल्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषद भवनासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा आशा गट प्रवर्तकांनी दिला आहे. मंडणगड जावळे सामाजिक सभागृह उद्घाटन समारंभ सोहळा आमदार संजयराव कदम यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी कुणबी समाजाचे नेते आणि मंडणगडचे माजी सभापती भाई पोस्तुरे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रमेश शेठ दळवी, तालुका अध्यक्ष अनिल रटाटे, महेंद्र रटाटे, सुभाष शेठ शिगवण, राष्ट्रवादी केळशी विभाग नेते केदार पतंगे, युवा नेते निलेश तांबे, ग्रामीण अध्यक्ष रघुनाथ भानसे, जयवंत भानसे, जावळे सरपंच सलोनी चोरगे, ग्रामपंचायत सदस्य सुचिता भानसे, तसेच सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. खेड तालुक्यातील आणि खाडीपट्टा विभागातील भैरवली गावातील देऊळवाडीतील 16 वर्षीय अल्पवयीन शाळकरी युवतीचं कोणी अज्ञातानं फूस लावून अपहरण केल्याची तक्रार येथील पोलिसात तिचे नातेवाईक संदीप भागणे यांनी दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समज बेग करत आहेत. ही घटना दिनांक 2 ऑगस्ट रोजी घडली. खेड तालुक्यातील तळे देऊळवाडीतील 40 वर्षीय विवाहिता महिला नीता सुरेश मोरे हिचा सर्पदर्शनानं मृत्यू झाल्याची घटना लाईफ केअर सेंटर चिपळूण येथे 30 ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून अधिक तपास पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रवींद्र बुर्टे करत आहेत. दापोली निर्मल ग्रामपंचायत महाळुंगे पाणी साठवण टाकी उद्घाटन समारंभ सोहळा आमदार संजयराव कदम यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी पंचायत समिती सभापती राजेश गुजर, जिल्हा नियोजन सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य नेहा जाधव, तालुका सेक्रेटरी रवींद्र कालेकर, युवक अध्यक्ष विजय मुंगशे, धीरज पटेल, म्हाळुंगा सरपंच अंकुश साळुंके, उपसरपंच अनंत गोलांबडे, ग्रामपंचायत सदस्य शुभांगी देवघरे, ग्रामपंचायत सदस्य अशोक कदम, ग्रामपंचायत सदस्य प्रिया लांबे, रजिता होळकर, राजन खानविलकर, युवराज जाधव, तसेच सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ते आणि पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. तालुक्यासह शहरात ज्येष्ठा गौरीचं आगमन.
एलईडी मासेमारी विरोधात कठोर कायदा करणार पर्यावरण मंत्री आमदार रामदास भाई कदम. खेडमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत. आजपासून आपल्या न्याय मागण्यांसाठी महसूल कर्मचारी बेमुदत संपावर आणि सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांना जामीन नाकारला. याचबरोबर दीप न्यूज संपल्या. धन्यवाद.